घडतीये तर ती महाराष्ट्राबाहेर घडली पण त्याचे परिणाम हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसू शकतात आणि ती गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची बातमी एका गुजराती वृत्तपत्रामध्ये आली आणि त्यानंतर राष्ट्रवादीने अर्थात सांगितलं की छे अशी बैठक झालीच नाही पण हा प्रश्न ज्या वेळेला अमित शहांना विचारण्यात आला दिल्लीमध्ये त्यावेळेस अमित शहा म्हणाले की प्रत्येक गोष्ट ही काही सार्वजनिक ठिकाणी डिस्कस करायची नसते याचा अर्थ त्यांनी ही बैठक झाल्याचं डिनाय केलं नाही त्यांनी कन्फर्म जरी केलं नसलं तरी पण त्यांनी डिनाय न करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण की जर ही बैठक झालीच नसती तर ते ताबडतोब सांगू शकले असते की अशी अशा स्वरूपाची कोणतीही बैठक ही झालीच नाही पण त्यांनी तसं केलं नाही आहे तर आता आपण पाहणार आहोत की मुळात जर अशी बैठक झाली असेल तर त्याचे काय राजकीय अर्थ आहेत दुसरं म्हणजे त्याची पार्श्वभूमी काय आहे तिसरं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये काय चाललंय त्याच्याकडे काँग्रेस कसं का बघतंय आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे लॉकडाऊन ज्या वेळेला होण्याची शक्यता आता स्पश स्पष्ट, स्पष्ट दिसते महाराष्ट्रामध्ये त्या सगळ्याचा याच्यावर काय परिणाम होईल सो so, सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे काय झालं तर शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे जयपूरहून मुंबईला येत असताना वाटेत ते अहमदाबादला थांबते त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता असं आपल्याला समजतंय पण तिथे त्यांची बैठक अमित शहांसोबत झाली ही गुप्त बैठक होती अशी बातमी काही गुजराती वृत्तपत्रांमध्ये छापून आली आणि त्यानंतर मग त्याच्या प्रतिक्रिया या मुंबईमध्ये दिसायला सुरुवात झाली आता तुम्ही म्हणाल की जरी ही बैठक झाली असेल समजा शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये तर त्याचा एवढा काय परिणाम होतो कारण की राजकीय नेत्यांमध्ये अशा स्वरूपाच्या बैठका तर होत असतात पण राष्ट्रवादी आणि भाजप या दोन पक्षांमधले जे संबंध आहेत गेल्या काही वर्षांमधले ते पाहता या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं त्याची दोन तीन कारणं देतो सगळ्यात पहिलं कारण ते म्हणजे दोन हजार एकोणीस साली ज्या वेळेला शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचं बोलणं सुरू होतं मग नंतर काँग्रेसलाही आणण्यात आलं महाविकास आघाडी तयार होण्याची प्रक्रिया एकीकडे सुरू होती आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट अजित पवारांचा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली हा भारतीय जनता पार्टीसोबतसुद्धा चर्चा करत होता आता अजित पवार हे स्वतःहून भाजपसोबत चर्चा करत होते का शरद पवारांच्या आशीर्वादाने चर्चा करत होते या भागाबद्दल मात्र अजून स्पष्टता नाही आहे कारण की वेगवेगळ्या व्हर्जन्स आल्या नेमकं दोन हजार एकोणीस साली काय झालं होतं याचं अजूनही स्पष्ट उत्तर हे मिळत नाही त्या विषयावर अनेक पुस्तकं आली अनेक राजकीय पंडितांनी स्वतःची मतं मांडली आणि अने, अनेक कॉन्फ्लिक्टिंग थिअरीज आल्या देवेंद्र फडणवीसांनी वेगळाच मुद्दा सांगितला शरद पवारांनी काही वेगळं सांगितलं आणि इतर जी माणसं होती या पूर्ण नाट्यामध्ये सहभागी त्यांच्याकडनं वेगवेगळ्या व्हर्जन्स आल्या पण एक वर्जन ही प्रमुख प्रामुख्याने येताना दिसली आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार जी चर्चा करत होते ती शरद पवारांच्या आशीर्वादाने करत होते हे खरं की खोटं आपल्याला ठाऊक नाही अजित पवार तर निश्चित चर्चा करत होते कारण की त्यांनी जाऊन देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी हा करून घेतला होता पण मुद्दा हा आहे की राष्ट्रवादीचा एक गट शरद पवारांच्या आशीर्वादाने किंवा त्यांच्याशिवाय हा अशा स्वरूपाची हा अशा स्वरूपाची चर्चा भारतीय जनता पार्टीसोबत करत होता त्या पार्श्वभूमीवरती म्हणजे तुम्ही याचा अर्थ लक्षात घ्या की राष्ट्रवादी काँग्रेस ही एकीकडे शिवसेनेसोबतसुद्धा चर्चा करत होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही दुसरीकडे भारतीय जनता पार्टीसोबतसुद्धा चर्चा करत होती आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती जर आता आपण या सगळ्या घडामोडींना पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे आत्तापर्यंतचा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवास पण पाहिला दोन हजार चौदा नंतरचा तर त्यांना भाजपसोबत जायला प्रॉब्लेम नाही आहे असं दिसतंय कारण की दोन हजार चौदा साली ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही सगळ्यात मोठी पार्टी म्हणून लोकांसमोर आली होती तुम्हाला आठवत असेल शिवसेना आणि राष्ट्र शिवसेना आणि भाजप हे वेगवेगळ्या निवडणुका लढले होते भाजप सगळ्यात मोठा पक्ष होता शिवसेना मात्र भाजपसोबत जायला तयार नव्हती अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये भार राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पाठिंबा देऊ केला होता तुम्हाला म्हणजे अनेक अनेक वेळा या गोष्टीकडे तेवढंसं प्रामुख्याने बघितलं जात नाही पण हे एक वास्तव वा आहे की त्यावेळेला राज्यात स्थिरता असावी असं कारण पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस जी इतकी वर्ष म्हणत होती की आम्ही सेक्युलर आहोत आणि आम्ही धार्मिक मुद्द्यावर राजकारणाऱ्या करणाऱ्या पक्षांना कधीच त्यांच्यासोबत जाणार नाही असं शरद पवार अनेक वर्ष बोलत होते पण दोन हजार चौदा साली केंद्रात भाजपाची सत्ता आली राज्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि पवारांनी स्वतःची राजकीय भूमिका ही थोडीशी बदल थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी बदलली आणि त्यांनी भाजपला पाठिंबा देऊ केला होता त्यानंतर अर्थात शिवसेना आणि भाजप हे एकत्र आले आणि मग नंतर राष्ट्रवादी ही विरोधात गेली पण त्याही नंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे संबंध चांगले होते तुम्हाला आठवत असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीला आले होते त्यांनी असंही म्हटलं होतं की त्यांनी स्तुती केली होती शरद पवारांची त्या पूर्ण वेळेला आता परत आपण वर्तमानात येऊया आतासुद्धा जर आपण तीन पक्षांकडे पाहिलं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यापैकी काँग्रेस हा पक्ष असा आहे जो कधीच भाजपसोबत जाऊ शकत नाही कारण की ते राष्ट्रीय पातळीवरती एकमेकांचे मुख्य विरोधक आहेत त्यामुळे ते, ते एकमेकांसोबत नाही जाऊ शकत मग दुसरा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना शिवसेना आणि भाजप या दोन हे दोन पक्ष जरी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन एकत्र आले आणि अनेक वर्ष अनेक दशकं ते युतीत राहिले तरी पण गेल्या काही दिवसांमध्ये या दोन पक्षांमधलं अंतर इतकं वाढलंय आणि कटुता एवढी वाढली आहे विशेषत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये तसंच उद्धव ठाकरे आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये सुद्धा अमित शहामध्ये सुद्धा की आता आणि खाली कार्यकर्त्यांच्या पातळीवर सुद्धा की आता हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता सध्या तरी फार कमी दिसतीय या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव लवचिक पक्ष आहे जो शिवसेनेसोबत सुद्धा जाऊ शकतो जो काँग्रेससोबत सुद्धा जाऊ शकतो आणि जो भाजपसोबत सुद्धा जाऊ शकतो आणि मग आपण पाहूया की आता शिवसेनेसोबत सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार हे अमित शहाना भेटल्याच्या बातम्या येत आहेत त्यामुळे ही सगळी चर्चा होते नाही तुम्हाला असं वाटत असेल की काय आता भेटले दोन नेते त्याच्यामध्ये एवढं मोठं काय झालं तर ही सगळी पार्श्वभूमी ज्यावेळेस तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की जर ही बैठक झाली असेल आणि आपण काही आत्ता इथे गावगप्पा नाही करत आहे आज हा व्हिडिओ इथे रेकॉर्ड करण्याचं कारणच हे आहे राष्ट्रवादी काँग्रेसने तर स्पष्टपणे नाही सांगितलं होतं पण अमित शहानी ज्या वेळेला म्हटलं की सगळ्या गोष्टी राजकीय ज्या आहेत त्या सार्वजनिक ठिकाणी बोलायच्या नसतात त्यावेळेस लक्षात आलं की यामध्ये कुठे ना कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि म्हणून मग आपण या विषयावरती मोठी बातमी केली आणि हा व्हिडिओसुद्धा आपण रेकॉर्ड करतोय आता आपण पाहिलं की आज काय घडलं आपण हे पाहिलं की याची पार्श्वभूमी काय आहे आता आपण हे पाहूया की याचे परिणाम काय होऊ शकतात तर एक म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं किमान गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्यापैकी कोऑर्डिनेशन तरी दिसलं आहे त्यांचे नेते एकमेकांना भेटत तरी असतात पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातलं अंतर हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आपल्याला दिसतंय आ, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून असेल किंवा इतर मुद्द्यांवरून काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना असं सतत वाटत होतं की आ, अनिल देशमुखांचा राजीनामा व्हायला हवा होता खूप प बदनामी होते या आघाडी सरकारची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधलं अंतर कसं वाढतं याची अनेक इतर उदाहरणं सुद्धा आहेत ज्याची आपण वेळोवेळी बातम्या केल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेस नेहमीच संशयाने पाहत होतं शरद पवारांकडे नेहमीच काँग्रेस संशयाने पाहत होतं ते आघाडी सरकारमध्ये होते तेव्हापासून ते अगदी आत्तापर्यंत आणि शरद पवारांच्या मनात ती सल तर कायमच राहिली आहे की सोनिया गांधींपासून जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ते कायम शरद पवारांकडे संशयाने पाहतात काँग्रेसच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की शरद पवार वागलेच असे ज्यामुळे आम्ही त्यांच्याकडे कायम संशयाने पाहत असतो सो त्यामुळे एकीकडे शिवसेनेत संशय निर्माण होईल पण मला असं वाटतं की आत्ता इथे काँग्रेस पक्षाकडे आपण दुर्लक्ष करायला नको कारण की काँग्रेसमध्ये आधीपासून अस्वस्थता आहे त्यांना सुरुवातीपासूनच वाटत होतं की त्यांना बाजूला सारलं शिवसेना राष्ट्रवादी एकत्र आलेत आणि मग त्यांनी वेळोवेळी वेड़ त्यांची नाराजी बोलून दाखवली होती या प्रकरणी तर तुम्हाला आठवत असेल जे इंचार्ज आहेत महाराष्ट्राचे एच के पाटील त्यांनी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा उल्लेखसुद्धा पत्रात केला होता तर शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते जी या सरकारच्या दृष्टीने चांगली एवढ्यासाठी नाही आहे कारण की हे सरकार स्थापन झालं तेव्हापासूनच याच्या स्थिरतेबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या आहेत आणि त्यात ही जी कथित बैठक आहे शरद पवारांची आणि अमित शहाची त्यामुळे अजूनच आगीत तेल ओतल्यासारखं होतं आता आपण हे पाहूयात की शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काय सुरू आहे कारण की हे सगळं होत असताना दुसरीकडे अजून एक गोष्ट झाली आणि ती म्हणजे शिव शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये एक सदर आहे रोखोक ज्याच्यामध्ये संजय राऊतांनी जे सामनाचे संपादक आहेत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांनी अनिल देशमुख यांना ॲक्सिडेंटल गृहमंत्री म्हटलंय अपघाताने ते गृहमंत्री झाले असं म्हटलंय आणि डॅमेज कंट्रोल अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकलं असतं असं म्हणून त्यांनी टीका सुद्धा केली आहे ज्याच्यावरती मग नवाब मलिक असतील अजित पवार असतील राष्ट्रवादीचे इतर नेते असतील ज्यांनी म्हटलं होतं की या सगळ्या गोष्टी टाळायला हव्या जर आपण एका सरकारमध्ये आहोत तर आपण अशी एकमेकांवर टीका करायला नको आपण खूप याच्यातनं अर्थ एवढ्यासाठी नाही काढू शकत कारण की शेवटी हे शे, संजय राऊतांनी हा लिहिलेला लेख आहे ती शिवसेनेची ऑफिशियल भूमिका आहे की नाही याविषयी नेहमीच संभ्रम असतो म्हणजे शिवसेनेला ज्या गोष्टी म्हणायच्या असतात ते ते सामनामधनं म्हणतात पण ज्यास आपण शिवसेनेला विचारलं की ही तुमची ऑफिशियल भूमिका आहे का ते म्हणतात छेछे ते, ते तर सामनाने म्हटलंय पक्षा ते पक्षाची भूमिका नाही ती तर संजय राऊतांची भूमिका आहे त्यामुळे हा एक गोंधळ कायम असतो त्यामुळे अनिल देशमुखांवर टीका करणं ही शिवसेनेची ऑफिशियल भूमिका आहे का हा संजय राऊतांचा वैयक्तिक त्यांचं ओपिनियन आहे हे संभ्रमाचं राहील पण हे विसरता कामा नये की हे शिवसेनेचं मुखपत्र आहे आणि याच्यामध्ये नक्कीच तथ्य आहे की शिवसेनेमध्ये अनिल देशमुख यांच्याबद्दल काही प्रमाणात नाराजी होती हे मी एवढ्यासाठी सांगतोय कारण की गेले काही दिवस झाले हा सगळा ज्यावेळेस वाद कव्हर करत होतो आणि ज्यावेळेस बी बी सी मराठीचे पत्रकार मुंबईमध्ये जाऊन शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भाजपच्या सुद्धा अनेक नेत्यांना ने भेटत ने होते ने 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 त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की मुळात हे जे वाझे प्रकरण झाले याचा याचं जे बालंट आहे याचा जो सगळा दोष आहे तो कुणावर ढकलायचा याच्यावर याच्यावरून बरीच चर्चा सुरू होती आणि त्यामुळे शिवसेनेचे जे नेते आहेत ते हे सगळं काही राष्ट्रवादीकडे का ढकलायचा प्रयत्न करत होते हे तर अनिल देशमुखांनी अनिल देशमुखांचं खातं आहे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते म्हणत होते की हे तर शिवसेनेचं आहे कारण की सचिन वाझे हे आधी शिवसेनेत ते, होते आणि त्यांचे शिवसेनेतल्या काही नेत्यांशी संबंध आहे त्यामुळे या प्रकरणामुळे मुळातच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थोडासा ताण वाढत गेलेला आपल्याला दिसला आणि त्याची परिणती ही आता सामन्यातल्या रोखोकच्या रूपाने आपल्याला झालेली दिसते जिथे शिवसेना राष्ट्रवादीवर टीका करते आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेवर टीका करतात त्यामुळे एकीकडे अमित शहा हे शरद पवारांना भेटतात आणि दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये थोडासा तणाव निर्माण झालेला दिसतो आहे पण मी एवढं मी हे पण सांगतो की तो तणाव इतका नाही आहे की आताही लगेच युती तुटेल आणि आता लगेच भाजपसोबत राष्ट्रवादी जाईल इतकं सध्या तरी टोकाचं काही घडलेलं नाही आहे पण एक निश्चित आहे की राज्याच्या राजकारणात काहीही शक्य आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला लक्षात आलं दोन हजार एकोणीस साली जे काही राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं नव्या आघाड्या तयार झाल्या होत्या जी राजकीय समीकरणं बदलली होती त्यानंतर राज्याच्या राजकारणात सतत काही ना काहीतरी घडतं आहे आणि आत्तासुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये काही नवं घडू शकतं ही शक्यता मात्र आजच्या या कथित बैठकीनंतर निर्माण झाली आणि जाता जाता फक्त एक छोटी गोष्ट सांगतो आणि ती म्हणजे लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा प्रकारचे जणू निर्देशच दिले आहेत राज्यातल्या ऑफिशियल्सना त्यामुळे लवकरच लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते मी एवढ्यासाठी राजकारणाला याच्याशी जोडतोय कारण की अडचणीचा प्रसंग आल्यानंतर म्हणजे जसं सचिन वाझेंचं प्रकरण होतं जी एक मोठं संकट होतं या आघाडी सरकारसमोर या संकटाच्या वेळेला शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आघाडी सरकारमधले जे तीन पक्ष होते हे एकमुखाने या संकटाला सामना करतायत तीन पक्षाचे नेते एकत्र बसलेत आणि ते आहेत की आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही हे सगळ्या आरोपांचं खंडन करतो आहे असं कुठे आपल्याला होताना दिसलं नाही त्यामुळे संकट आल्यानंतर हे तीन पक्षांमधलं जो समन्वय आहे तो आपल्याला फारसा दिसून ना आला नाही इव्हन बजेट सेशनमध्ये ज्यावेळेस विरोधक आक्रमक होते त्यावेळेस फ्लोअर मॅनेजमेंटसुद्धा या तीन पक्षांमधलं जुळून आलेलं दिसलं नाही तर संकट प्रसंगामध्ये हे तीन एकत्र येताना दिसत नसतील तर आता दुसऱ्या लॉकडाऊनचं हे एक प्रकारचं संकट आहे ते एवढ्यासाठी कारण की पहिलं लॉकडाऊन होतं त्यावेळेला सगळेजण सोबत होते विरोधकसुद्धा सोबत होते पण दुसरं लॉकडाऊन लावायचं की नाही याच्यावरनं राजकारण होऊ शकतं कारण की भाजपने नागपूरमध्ये लॉकडाऊन लावायला विरोध केला तर तुम्हाला आठवत असेल त्यामुळे आताचं जे दुसरं लॉकडाऊन जर आणि जेव्हा ते लागेल त्यावेळेस तोही राजकीय मुद्दा असणार आहे लोकही लॉकडाऊनला वैतागले आहेत त्याचा आर्थिक परिणाम लोकांना सहन करावा लागतो याची पण त्यांना जाणीव आहे त्यामुळे लोक पूर्वी इतके सहकार्य करतील की नाही लोकांकडनं लॉकडाऊनची अंमलबजावणी करून घेणं यंत्रणेकडनं कळून घेणं हे पण एक मोठं आव्हान या सरकारसमोर असणार आहे आणि वाझे प्रकरणात आणि लॉकडाऊनमध्ये अजून एक गोष्ट सारखी आहे ती म्हणजे वाझे प्रकरणामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री राष्ट्रवादीचे होते इथे पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि आरोग्य खातं राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे जर हा राजकीय मुद्दा झाला की महाराष्ट्रातच कोरोनाच्या एवढ्या केसेस का वाढत आहेत महाराष्ट्रानेच याचं नीट नियोजन नाही केलं तर त्याचा पण दोष शिवसेनेकडे जाईल का राष्ट्रवादीकडे जाईल हा ही पण चर्चा भविष्यात नाकारता येत नाही त्यामुळे आता आ, या सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे बी बी सी मराठीवर आम्ही सगळ्या गोष्टी कव्हर करत असतो पण आत्ता इथे आपण प्रामुख्याने राजकारणाविषयी बोललो बाकी सगळे व्हिडिओज हे तुम्हाला बी बी सी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर फेसबुक पेजवर पाहायला मिळतील बी बी सी मराठी डॉट कॉम या वेबसाईट या आमच्या वेबसाईटवर सगळे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील मी फक्त पाहतोय काही कमेंट्स घ्यायच्या आहेत का कारण की आत्ता भरपूर आ, कमेंट्स इथे येताना दिसत आहेत मुख्यतः कमेंट्स या याच्याच बद्दल आहेत की संजय राऊतांविषयीच बोलत आहेत त्याच्यानंतर ओके आ, अंजली मीरा म्हणत आहेत राजकारणात कधीही काही होऊ शकतं जाड कातडीचे असतात राजकारणी आपण मला असं वाटतं त्यांच्याबद्दल पर्सनल कमेंट्स करण्यापेक्षा तुम्ही जो पहिला मुद्दा मांडला की राजकारणात काहीही शक्य असतं हे मला मान्य आहे गणेश जाधव म्हणतात की भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र होईल का काय वाटतं गणेशजी आपण त्याच विषयावरती इतक्या वेळ बोललो शेवटी जाताना फक्त एवढंच सांगतो की भाजप आणि राष्ट्रवादी हे लगेच उद्या एकत्र येतील असं अजिबात आपल्याला वाटत नाही आहे आत्ता त्याची चिन्ह पण दिसत नाही आहेत पण एक निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्वी जे आता उशीर आले त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अगदी थोडक्यात सांगतो पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ही दोन वेळा भाजपच्या जवळ जाऊन आली दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला होता आणि दोन हजार एकोणीस साली पडद्याआड राष्ट्रवादीची भाजपसोबत चर्चा सुरू होती दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपच्या जवळ जाऊन आली आहे राष्ट्रवादीने ती लवचिकता दाखवली आहे की ते काँग्रेससोबतही जाऊ शकतात शिवसेनेसोबतही आणि भाजपसोबतही त्या पार्श्वभूमीवरती अमित शहा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ही जी कथित बैठक आहे अजूनही तिला दुजोरा मिळालेला नाही हे मी पुन्हा सांगतो राष्ट्रवादीने म्हटलं बैठक नाही झाली आहे पण अमित शहा म्हणाले आहेत ही सगळ्या गोष्टी ज्यांना ज्यावेळेस बैठकीबद्दल विचारलं ही बैठक झाली होती का ते म्हणाले की सगळ्या गोष्टी सार्वजनिक ठिकाणी सांगता येत नाही त्यामुळे त्यांनी ती शक्यता जी आहे ती ओपन ठेवली आहे की बैठक झालेली असू शकते आणि म्हणून आपण या सगळ्या विषयावर एवढं सविस्तरपणे बोललो तर राष्ट्रवादी आणि भाजप लगेच एकत्र येतील असं दिसत नाहीये पण राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये काय सुरू आहे हे येणाऱ्या दिवसांमध्ये जसजसं आपल्याला समजेल तसतशा त्या बातम्या बी बी सी मराठीवरून आपण तुमच्यापर्यंत शेअर करू त्याचं विश्लेषण सुद्धा करू धन्यवाद आता इथेच थांबतो